बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। अजनी परिसर में कुछ दिन पूर्व लूटपाट की घटना सामने आई थी, जिसमें पुलिस ने कार्रवाई करते हुए 3 कुख्यात आरोपियों को गिरफ्तार किया है। सभी आरोपी 21 से 22 साल के बीच के हैं, जिन पर संगीन मामले दर्ज हैं। 5 तारीख को अजनी क्षेत्र के रेलवे कॉलोनी परिसर में एक ऑटो चालक और एक युवक को लूटने की घटना सामने आई थी, जिसमें पुलिस ने सीसीटीवी की मदद से 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में दुर्गेश उर्फ बाबू यादव, शमीर उर्फ थापा अब्दुल जमाल खान और ओम उर्फ चिन्ना शोभा राठौड़ का समावेश है। इन सभी आरोपियों पर 1 दर्जन से ज्यादा संगीन मामले दर्ज है। दिनांक 5/4/2024 संध्याकाळी 18 वाजताची ही घटना आहे। यामध्ये ऑटो चालक जे आहे अब्दुल रफीक अब्दुल हफीज हे आपले पॅसेंजर घेऊन अजनी क्रिकेट ग्राउंडच्या आसपास जाऊन पॅसेंजरला खाली उतरवत असताना त्या ठिकाणी अचानक 3 मुलं आले आणि त्या तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करत होते। त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी सचिन देव नावाचा व्यक्ती आला। त्यावेळेस त्या दोघांनाही मारहाण करून चाकूचा धाक दाखवून ऑटो चालकाकडून 900 तर सचिन देव यांच्याकडून 600-1500 रुपये त्यांनी जबरदस्ती काढून घेतले आणि ते पळून गेले होते। त्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन मग तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर मग खुफियाकडून मग माहिती घेऊन गुप्त माहितीदाराकडून माहिती घेऊन नमूद गुन्ह्यामध्ये 3 आरोपीला अटक केली आहे। याच्यामध्ये सुरुवातीला दुर्गेश आणि समीर यांना अटक केली होती, त्यांचा फिशर आता संपलेला आहे। तिसरा आरोपी जे आहे चिन्ना राठोड त्याला काल अटक केलेली आहे आणि त्याचा पिशार घेण्यात येणार आहे। हे अशामध्ये दुर्गेश बरे 1 याच्या अगोदर 394 असा गुन्हा दाखल आहे आणि जे समीर उर्फ थापा ओम उर्फ चिन्ना राठोड हे हिस्ट्री शीटर आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। याच्यामध्ये त्यांचा म्हणजे चाकूचा धाक दाखवून पैसे काढून घ्यायचा त्यांचा उद्देश होता आणि त्यांनी ते केलेलं आहे। NBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।